पनवेल रेल्वे स्थानकालगत आणि निवासी इमारतींच्या परिसरात पनवेल महापालिकेमार्फत तयार केलेले डम्पिंग ग्राउंड आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनानं हे डम्पिंग ग्राउंड लवकरात लवकर बंद करून दुसरीकडे हलवावं अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जयंत बगडे यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या डम्पिंग ग्राउंडची शनिवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली. पनवेल रेल्वे स्थानकालगत आणि निवासी इमारतींच्या परिसरात पनवेल महापालिकेतर्फे तयार केलेले डम्पिंग ग्राउंड आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनानं हे डम्पिंग ग्राउंड लवकरात लवकर बंद करून दुसरीकडे हलवावं अशी मागणी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत बगडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिलं होतं. तसेच त्यांनी या निवेदनाची प्रत भाजप उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे. त्यानुसार सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह या डम्पिंग ग्राउंडची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, पनवेल शहर अध्यक्ष जयंत बगडे, नगरसेवक तेजस कांडपिळे, नगरसेविका चारुशिला खरत, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, बांधकाम व शहर अभियंता संजय कटेकर, सुधीर साळुंखे, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.